पैठण शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस कमिटी आक्रमक झाली असून त्यांच्या वतीने नगर परिषद परिसरात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले आहे. भाणोदास एकनाथ पाणी नाही पैठणात, पैठण शहराला सुरळीत पाणी पुरवठा झालाच पाहिजे अशा जयघोषांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या धरणे आंदोलनाने नगर परिषद परिसर दणाणून गेला होता. पैठण शहरात गेल्या 2 महिन्यापासून अपूर्ण पाणी पुरवठा तसेच वेळेवर पाणी येत नसल्याने शहरातील नागरिकांच्या पाण्यासाठी मोठे हाल सुरू आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांसह शहरातील नागरिक उपस्थित होते. 8 दिवसाच्या आत पैठण नगर परिषद प्रशासनाने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करावा, नसता रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. पैठणला कॅबिनेट मंत्री तसेच जायकवाडी धरण उशाला असताना देखील पैठण शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. पाणी प्रश्न आणि इतर शहराच्या विविध प्रश्नांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यशैलीचा चांगला समाचार घेतला. या आंदोलनात नागरिकांनी आपल्या अडचणी मनसोक्तपणे मांडल्या. यावेळी आप्पासाहेब निर्मळ, अनिल घोडके, निमेश पटेल, जितू परदेशी, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, कल्याण भुकेले, राजू उगले, अजित पगारे, इरफान बागवान, अफरोज वड्डे, तौफिक धांडे, विष्णू ढवळे, अशोक सोनटक्के, सचिन ज्योतिक, सागर पोटफोडे, अज्जू कटियारे, सिद्धार्थ रोडगे, चैतन्य बनकर, थोटे राजभाई, विटभट्टीवाले, ज्ञानेश घोडके, सलीम शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण. आज या ठिकाणी पैठण नगर परिषदेवर या माय मावळ्यांसाठी या ठिकाणी धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पार्टी अण्णाभाऊ हजारे प्रणित संघटना यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. नाथषष्ठीपासून गेल्या 3 महिन्यापासून या पैठण नगरीला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे आणि तोही अवेळी होतो आहे. रात्री 2-2, 3-3 वाजता या ठिकाणी महिला भगिनींना पाणी भरावं लागतं. ज्या मोलमजुरी करायला जाणाऱ्या महिला भगिनी आहे यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे. 1 दिवसाआड पाणी पुरवठा होऊनसुद्धा उच्च दाबाने या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही, त्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन सर्व पक्ष तिन्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आज धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने काही कामास सुरुवात केलेली आहे. आम्ही यांना परत एकदा या ठिकाणी धरणे आंदोलनाच्या निमित्त या माऊली माय भगिनीच्या वतीने पैठण नगरीच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी प्रशासनाला इशारा देतो की येणाऱ्या 8 दिवसामध्ये दररोज पैठण शहराला पाणी पुरवठा जर झाला नाही तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल.